दिवस 24वा जादूची कांडी। तुमच्याकडे एखादी जादूची कांडी असावी आणि ती नुसती हवेत फिरवली की तुम्ही तुमच्या आवडत्या माणसांना मदत करू शकाल अशी इच्छा बऱ्याच वेळा तुमच्या मनात आली असेल। म्हणूनच आजची ही जादूची कृती तुमच्या जीवनातील खरी जादूची कांडी इतरांना मदत करण्यासाठी कशी वापरायची हे सांगणार आहे। तुम्हाला एखाद्याला मनापासून मदत करायची असेल तर तेवढं प्रचंड सामर्थ्य तुमच्याकडे असतं, पण त्या सामर्थ्याला जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची दिशा देता तेव्हा ती तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था वाटते अशा तुमच्या जवळच्या व्यक्तींना मदत करणारी जादूची कांडीच ठरते। तुमचं लक्ष ज्या दिशेनं जात असतं त्या दिशेनं ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजांकडे कृतज्ञतेच्या ऊर्जेला दिशा देता तेव्हा त्या गरजांपर्यंत ती ऊर्जा पोहोचते। येशू ख्रिस्त कोणताही चमत्कार करण्यापूर्वी आभारी आहे असं म्हणायचा। याचंही कारण हेच आहे, कृतज्ञता ही जरी अदृश्य असली दिसत नसली तरी ती ऊर्जेची खरी शक्ती आहे आणि ती जेव्हा तुमच्या इच्छेबरोबर जोडली जाते तेव्हा तुमच्याकडील जादूची कांडीच ठरते। वैयक्तिक विकास प्रशिक्षक थॉमस लिओनार्ड म्हणतात, जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहत असतात त्यात ते अपयशी ठरतात कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहेत हे त्यांना कळत नाही। तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र किंवा तुम्हाला ज्याच्याबद्दल आस्था वाटते अशा व्यक्तीची तब्येत बरी नाही किंवा ती आर्थिक अडचणीत आहे किंवा ती जिथं काम करते तिथं समाधानी नाही, कशाचा तरी तिला ताण येतोय, तिचं एखाद्याशी असलेलं नातं तुटल्यामुळे ती दुःखी आहे, त्याच्यातला किंवा तिच्यातला आत्मविश्वास हरवलाय, मानसिक समस्या भेडसावते आहे, जीवनातला रस संपलाय, अशा अनेक प्रसंगांमध्ये तुम्ही त्यांच्या आरोग्यात संपत्तीमध्ये आणि आनंदात सुधारणा घडवून आणण्यासाठी कृतज्ञतेच्या अदृश्य शक्तीचा वापर करू शकता। तुम्ही तुमच्या जादूच्या कांडीचा उपयोग तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा घडून येण्यासाठी केलात आणि कल्पना करा की तो आजारातून खडखडीत बरा झालाय आणि त्याची तब्येत पूर्ववत झाल्याची ही बातमी ऐकल्यानंतर मनापासून आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारत आहात। त्या व्यक्तीनं तुम्हाला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांच्या तब्येतीविषयी ही माहिती दिली तर खरोखरच तुम्हाला काय वाटेल याची कल्पना करून बघा। म्हणूनच आजारपणातून बरी झालेली व्यक्ती भेटल्यानंतर त्यावेळी तुम्हाला जी कृतज्ञता वाटेल तशीच मनापासून शक्तिशाली कृतज्ञता आधीच व्यक्त करा आणि पहा परिणाम काय होतो तो। तुमच्या प्रेमाची एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीत आली आहे आणि तिच्या या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून यावी यासाठी तुम्हाला जादूची कांडी वापरायची आहे, यावेळीही वरीलप्रमाणे जादूची कृती करा। त्या व्यक्तीला हवी आहे तेवढी संपत्ती आत्ताच मिळाली आहे असं समजून शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा। त्या व्यक्तीला त्याची संपत्ती परत मिळाली आहे आणि ती आश्चर्यकारक बातमी तुम्हाला नुकतीच कळली आहे असं समजून तुम्ही आभारी आहे हे शब्द उच्चारत आहात अशी कल्पना करा। तुमच्या माहितीची एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तिला नेमकी कशाची गरज आहे हे तुम्हाला माहीत नाही किंवा तिला एकापेक्षा अनेक गोष्टींसाठी मदत आवश्यक आहे, अशा वेळी हीच जादूची कृती वापरून त्या व्यक्तीच्या आरोग्य संपत्ती आणि आनंदासाठी एकत्रितपणे जादूची कांडी वापरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि आभार माना। आज तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था आहे आणि ज्यांना सध्या आरोग्य पैसा आणि आनंदाची किंवा या तिन्हीचीही आवश्यकता आहे अशा तीन व्यक्तींची निवड करा। या प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र असल्यास तुमच्या समोर ठेवा। ही कृती करताना छायाचित्रे तुमच्या समोर ठेवा। पहिली व्यक्ती घ्या, तिचे छायाचित्र तुमच्या हातात धरा, नंतर डोळे मिटा। त्या व्यक्तीची जी काही समस्या आहे तिच्यातून ती बाहेर आल्याची बातमी तुम्हाला कळली आहे असं चित्र एक मिनिट डोळ्यापुढे आणा। आजारी व्यक्ती आजारातून बरी झाली आहे किंवा दुःखी व्यक्ती आनंदी झाली आहे किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तीकडं भरपूर पैसा आला आहे असं चित्र डोळ्यासमोर आणण्यापेक्षा तुम्हाला त्या व्यक्तीसंबंधीची बातमी कळली आहे हे चित्र डोळ्यापुढे आणणं जास्त सोपं आहे। तुमच्या डोळ्यापुढे आणलेल्या प्रसंगात तुम्ही स्वतःला पाहिलत की त्यामुळे तुम्हाला जास्त उत्कंठा आणि कृतज्ञता वाटेल।
आता डोळे उघडा, त्या व्यक्तीचे छायाचित्र हातात तसेच धरून ठेवा आणि त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल, संपत्तीबद्दल, आनंदाबद्दल किंवा ज्याची त्याला जरुरी आहे अशा गोष्टी एकत्र करून त्यासाठी आभारी आहे हे शब्द 3 वेळा सावकाश उच्चारा. टिंबटिंब याच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी किंवा आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अशा पद्धतीनं ही जादूची कांडी फिरवण्याची कृती तुम्ही एका व्यक्तीच्या बाबतीत केलीत की राहिलेल्या 2 व्यक्तीबाबतही अशाच 2 टप्प्यांमध्ये ही कृती करा आणि तिन्ही व्यक्तींना आरोग्य, संपत्ती किंवा आनंद पाठवा. रस्त्यानं जात असताना किंवा दिवसभरातील तुमची कामं करत असताना कोणी जर तुम्हाला दुःखी दिसलं, आजारी दिसलं किंवा ज्याला पैशाची आवश्यकता आहे अशी व्यक्ती दिसली तर लगेचच तुम्ही या शक्तिशाली कृतीचा वापर करू शकता. तुमच्याकडे जादूची कांडी आहे असं समजा, ती फिरवा आणि कृतज्ञतेच्या ऊर्जाशक्तीला गती द्या आणि त्यासमोर दिसलेल्या व्यक्तीच्या संपत्तीबद्दल, आरोग्याबद्दल आणि आनंदाबद्दल मनापासून आभार माना. त्याला किंवा तिला चांगला आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळावा म्हणून मदत करण्यासाठी तुम्ही त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत महत्त्वाची कृती आहे. आणि या सगळ्याबाबतची जादूची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही इतरांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता आणि सदिच्छा व्यक्त करत असता तेव्हा त्या गोष्टी जशा त्यांना मिळतात तशाच त्या तुमच्याकडेही तुम्ही आणता. सारांश: 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. 2. ज्यांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी किंवा तिन्हींसाठी तुम्हाला काही मदत करावीशी वाटते अशा तुमच्या आस्था वाटणाऱ्या 3 व्यक्तींची निवड करा. 3. तुमच्याकडे असतील तर तिघांचीही छायाचित्र घ्या आणि या जादूच्या कांडीची कृती करत असताना तुमच्या समोर ठेवा. 4. प्रत्येक वेळी 1 व्यक्ती निवडा, तिचं छायाचित्र हातात घ्या आणि 1 मिनिट डोळे मिटा. त्या व्यक्तीचं आरोग्य, संपत्ती किंवा आनंद तिला संपूर्णतः परत मिळाल्याची बातमी तुम्हाला कळली आहे असं चित्र डोळ्यापुढे आणा. 5. नंतर डोळे उघडा, त्या व्यक्तीचं छायाचित्र तसंच हातात ठेवा, त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि तिच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी किंवा आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द सावकाश उच्चारा. 6. एका व्यक्तीसाठी ही जादूच्या कांडीची कृती पूर्ण केलीत की क्रमाक्रमाने राहिलेल्या इतर दोघांसाठीही ही कृती वर दिल्याप्रमाणे 2 टप्प्यांमध्ये पूर्ण करा. अशा रीतीनं 3 वरही ही जादूची कांडी फिरवा. 7. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीसाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. धन्यवाद.